अंध मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न, नराधम आरोपी गजाड. तालुक्यातील दुधा येथील 19 वर्षीय दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली मुलगी घरी एकटी पाहून जेवण करण्याच्या बहाण्याने घरी नेऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न गावातीलच एका नराधमाने केल्याची घटना 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत असे की मेहकर तालुक्यातील दुधा येथील 19 वर्षीय दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली मुलगी कुटुंबातील सदस्य कामानिमित्त घराबाहेर गेल्याने ती घरी एकटीच होती. तिच्यावर पाळत ठेवत आरोपी सतीश रामराव उफाट वय 37 वर्षे राहणार दुधा याने अंध मुलीला आमच्या घरी मटकीची भाजी केली आहे जेवायला चल असे म्हणून अंध मुलीला हाताने धरून त्याच्या घरी घेऊन गेला व घरात मुलीला आणून आतून दरवाजा बंद करून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असताना ती मुलगी जोराने ओरडली व उठून बसली. मुलीला नेताना एका आजीने बघितले होते. तिने ही बाब मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना सांगितली. मुलीची आरडाओरड ऐकून शेजारी लोक धावत गेले तेव्हा त्या नराधमाने तिची सुटका केली. तिला तिचे घरी आणल्यानंतर संध्याकाळी शेतातून घरी परत आलेल्या आई वडिलांनी व कुटुंबातील सदस्यांना तिने आपबीती सांगितली तेव्हा मुलीच्या तक्रारीवरून जानेफळ पोलीस स्टेशनला अपराध नंबर 194 19 कलम 352 354 अनुसार गुन्हा दाखल करून आरोपी सतीश उफाड यास अटक करून ठाणेदार दिलीप मसराम यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास अधिकारी गणेश ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल शरद बाठे, राजेश गौंड पुढील तपास करीत आहेत. गजानन दुतोंडे, मेहकर. यांनी पोस्टेलला रिपोर्ट दिला की तिचे छातीवर वगैरे बसला, छाती वगैरे दाबली आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण तसं काही झालेलं नाही. आरोपीला अटक वगैरे केलेलं आहे. आरोपी सध्या हवालात बंद आहे. आज त्याला MCR वरून कोर्टात न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. धन्यवाद डोळे साहेब. गजानन दुतोंडे, महावाई सटी, मेहकर.